स्वतःच्या स्वार्थासाठी जातीवादी पक्षाच्या बरोबर युती करून काही आंबेडकरवादी मंडळींनी समाज देखून फायद्यासाठी मंत्री खासदारकी पदरात पाळ घेऊन समाजाला वाऱ्यावर सोडणाऱ्यांना जनता माफ करणार नाही अशी टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी केली. राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाळ मार्गालगत RPI जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन श्री निकाळजे यांच्या हस्ते पार पडले. प्रारंभी प्रास्ताविक शिवाजी गाडगे यांनी केले. पुढे बोलताना दीपक निकाळजे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वसामान्यपर्यंत पोहोचविण्याचे काम आपल्याला सर्वांना करायचे आहे. सर्व जाती धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे कुटुंब असून गटतट न करता सगळ्यांना सोबत घेऊन पुढे नेण्याचे काम केले जाणार आहे. मंत्री, खासदार अथवा आमदार यांना न डगमगता आपले काम सुरू ठेवा असा सल्ला यावेळी दीपक निकाळजे यांनी दिला. जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली गावागावात शाखा शुभारंभ व कार्यकर्ते जोडण्याचे काम चांगल्या प्रकारे सुरू असून आगामी निवडणुकीसाठी जिल्ह्याचा प्रमुख या नात्याने पगारे त्यांना पूर्णपणे ताकद दिली जाईल असे निकाळजे म्हणाले. यावेळी व्यासपीठावर राज्य कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, राज्य सचिव राजेंद्र आठवले, राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओहळ, उत्तम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे, सचिव महेश सुराळकर, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, राकेश कापसे, जिल्हा सचिव राजन ब्राह्मणे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन ब्राह्मणे, रॉकी लोंढे, कार्यालयाध्यक्ष सुनील वाघमारे, कामगार सेनेचे प्रदीप भालेराव, जिल्हा संघटक सतीश चक्रे, राहुरी तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे, तालुका उपाध्यक्ष रमेश पलघळमळ, युवा तालुकाध्यक्ष प्रतीक खरात, प्रतीक रूपटक्के, सनी जगताप, दिलीप धीवर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीकांत जाधव यांनी केले तर आभार भाऊसाहेब पगारे यांनी मानले. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी कदम, राहुरी.